शेतकरी मित्रांनो नमस्कार, एग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। आता सर्व हरभरा जे पीक आहे ते पीक आपलं फ्लोरा अवस्थेमध्ये आहे। तर सर्व शेतकऱ्यांना काही छोट्या छोट्या चुका आपण या अवस्थेमध्ये करत असतो आणि त्यामुळे बरेच वेळेस आपलं जे उत्पादन आहे ते घटत असतं। तर यावेळेस कोणकोणत्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे आणि कोणत्या गोष्टीचं व्यवस्थापन हे व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून आपलं हरभरा जे उत्पादन आहे ते चांगल्यात चांगलं उत्पादन हे आपल्याला सर्व शेतकरी मित्रांना मिळेल, यासाठी आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे। तर आपण बघूया आपल्याला काय करायचं नाही आणि काय करणं आवश्यक आहे फ्लोरा अवस्थेमध्ये। तर मित्रांनो, पीक हे फ्लोरा अवस्थेमध्ये असताना ज्यावेळेस तुम्ही फवारणी करणार आहात त्यावेळेस प्रेशर फवारणी पंप म्हणजे जो आपला पेट्रोल पंप असतो प्रेशरचा, तो पंप आपल्याला वापरायचा नाहीये, जेणेकरून ज्यावेळेस आपण फवारणी करतो फुल अवस्थेमध्ये त्याच्या प्रेशरमुळे त्याच्या हवेमुळे बरेच वेळेस फुलगळ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असते। त्यावेळेस आपले 10 ते 20% फुल अवस्थेमध्ये नुकसान हे होत असतं, त्यामुळे आपल्याला त्या परिस्थितीमध्ये काळजी घेणं हे आवश्यक आहे। त्यामुळे साधा जो नॅपसॅक स्प्रे पंप येतो 15-16 लिटरचा जो की आता बॅटरीवरही चालतो कमी प्रेशरमध्ये असतो, त्या पंपाचा वापर आपण करू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो। आणि फवारणी करताना आपल्याला कुठलंही गढूळ पाणी वापरायचं नाही आहे। आपण शक्यतो विहिरीचं स्वच्छ पाणी जर वापराल तर जेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक तुम्ही वापरणार आहात त्याचे रिझल्ट हे अतिशय चांगले तुम्हाला मिळतील। बरेच वेळेस आपण गढूळ पाणी वापरल्यानंतर आपल्याला औषधाचा रिझल्ट हा येत नसतो आणि आपण म्हणतो त्या औषधाचा रिझल्ट हा आपल्याला मिळालेला नाही आहे। त्यामुळे शक्यतो फवारणी करताना आपल्याला स्वच्छ पाणी विहिरीचं किंवा बोरवेलचं असेल तर ते पाणी तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो, तिसरा विषय असा आहे, हा झाला पाण्याचा विषय। त्यानंतर या फुल अवस्थेमध्ये आपल्याला हरभरा पिकाला पाणी हे द्यायचं नाही आहे, कारण ज्यावेळेस पीक हे फुल अवस्थेमध्ये येतं किंवा ज्यावेळेस फूल लागत असतात त्यावेळेस जर तुम्ही पाणी दिलं तर त्या परिस्थितीमध्ये पाण्याद्वारे पिकाला नायट्रोजनचा पुरवठा हा जास्त प्रमाणात होतो आणि जर नायट्रोजनचं प्रमाण जर पिकामध्ये वाढलं तर त्याचा शेंडेवाढ ही जास्त होते, फुलधारणा ही कमी प्रमाणात होते। त्यामुळेच पिकाला त्या परिस्थितीमध्ये ताण अवस्थेत सोडणं हे आवश्यक असतं, थोडा पाण्याचा ताण हा आपल्याला द्यावा लागतो, जेणेकरून जास्तीत जास्त फुटवे ही फुटतात आणि जास्तीत जास्त फुलधारणा ही होत असते। तर या कंडिशनला आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी हे द्यायचं नाही आहे, पिकाला पाणी देण्याचं या परिस्थितीमध्ये टाळावं। ज्यावेळेस फूल लागत असते आणि फुलधारणा झालेली असते, परंतु ज्यावेळेस कुठे घाटे पकडायला सुरुवात होईल आणि जवळजवळ तुमचे 20-25% पुढे घाटे पकडेल आणि थोडेफार फुलं असतील तर त्यावेळेस तुम्ही पाणी हे देऊ शकता मित्रांनो। हा झाला पाण्याचा विषय। तर नंतर तुम्ही जर तणनाशक वापरणार असाल किंवा अगोदर वापरलं असेल तर ठीक आहे, परंतु फ्लोरा अवस्थेमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा तणनाशकाचा वापर आपल्या हरभरा या पिकामध्ये करायचा नाही आहे, कारण हरभरा या पिकात जर तणनाशक त्या परिस्थितीमध्ये जर वापरलं तर तुमची फुलझळ ही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते, फूल हे मोठ्या प्रमाणात जळत असतं मित्रांनो। त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं तणनाशक फुल अवस्थेमध्ये असताना अजिबात हरभऱ्यामध्ये वापरायचं नाही आहे। तर आपल्याला या परिस्थितीमध्ये युरियायुक्त तुम्ही जर खताचा डोस देणार असाल तर युरियायुक्त नत्रयुक्त खताचा वापर हा आपल्याला अजिबात करायचा नाही आहे। जर तुम्ही नत्रयुक्त खताचा वापर हरभरा पिकामध्ये जर केला तर तुमचं जास्तीचं नुकसान हे होऊ शकतं, कारण नत्रयुक्त खतामुळे जे आपण पहिलेही सांगितलं तुम्हाला त्यामुळे फक्त वाढ होईल आणि फुलधारणा ही त्या प्रमाणात होणार नाही, त्यामुळे खत देतानाही ही काळजी घ्यायची आहे। तुम्ही जर दुसरा डोस फुलवरा अवस्थेत देणार असाल तर आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर हा टाळायचा आहे। त्यानंतर तुम्ही जी फवारणी करणार आहात त्यामध्ये टॉनिक जे वापरणार आहात तर ते टॉनिक वापरताना आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की वाढ करणारे जे टॉनिक आहे त्याचा वापर म्हणजे 1919 सारख्या खताचा वापर किंवा इतर अमोनियासारख्या खताचा वापर की जे वाढ करतात पिकाची शेंडा जास्तीचा काढतात तर त्या खताचा किंवा त्या टॉनिकचा वापर हा आपल्याला फुल अवस्थेमध्ये अजिबात करायचा नाही आहे, कारण त्यामुळे शेंडे वाढेल आणि तुमची फुलधारणा ही त्या प्रमाणात होणार नाही, फुलगळीही थोड्याफार प्रमाणात तुम्हाला दिसून येऊ शकते। त्यामुळे आपल्याला फवारणी करताना ही काळजी घेणं फार आवश्यक आहे मित्रांनो। त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या आणि आपल्या हरभरा पिकाचं
फुल अवस्थेमध्ये असताना जास्तीत जास्त काळजी घेऊन आपल्या पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन हे तुम्ही मिळवू शकता मित्रांनो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा, आणि पहिल्या वेळेस जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।